मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार असाल तरच शाळा सुरू करा, अन्यथा शाळा सुरू करू नये. जर पालकांचं हमीपत्र घेऊन शाळा सुरू करण्याचा घाट घातला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी दिला आहे. काय पालक आणि विद्यार्थी सगळे संभ्रमावस्थेत आहे. एकतर प्रशासन स्वतःवर जबाबदारी घेत नाही आहे. त्यांनी एक अट केली आहे की पालकांनी संमतीपत्र द्यावं. ते संमतीपत्र का? जर मुलाला बरं वाईट झालं तर शाळा प्रशासन आणि आपलं शासन हे सगळी जबाबदारी झटकणार आहे. तर आम्ही पालकांना नम्र आवाहन करतो आहे, महाराष्ट्र विद्यार्थी सेना आवाहन करतो आहे, कुठल्याही पालकांनी संमतीपत्र देऊ नये. आणि मुलाचं जीव महत्त्वाचा आहे, शिक्षण नव्हे. ह्यावर्षी जर महाराष्ट्रातच मुंबईची मुलांना वेगळ्या नाही आहे, ठाण्याच्या मुलांना वेगळ्या नाही आहे, आणि पुणे जिल्ह्याचे जर शाळा चालू होत असेल तर महाराष्ट्र विद्यार्थी सेना याचा तीव्र विरोध करेल व रस्त्यावर उतरण्याची पण आमची तयारी आहे पालकांना घेऊन.